सत्कार करूया। मी परेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादाचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। या व्यक्तिमत्वाचं स्वागत सन्मान होताना पाहतोय आपण। राजनोली गावचा विकास जर म्हटला आपण तर नो डाऊट विनोद दादा ठाकरे आणि सचिन दादा ठाकरे यांच्या माध्यमातून आणि त्यामधून सचिन दादा ठाकरे साहेबांचं इथे मात्र स्वागत आणि सन्मान करताना परेश पाटील तर दोन्ही संघाचे तर आपण स्वागत आणि सत्कार करूया। सातत्याने मी पाहतोय की अजून एक युवा डॅशिंग नेते आहेत आणि राजनोली संघ जर म्हटलं भावेश ठाकरे यांच्या विना अधुरा आहे, तर भावेश ठाकरे यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया। भावेश आपण व्यासपीठावर यायचंय। भावेश ठाकरे, तर भावेश ठाकरे यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी परत परेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण। भावेश ठाकरे एक डॅशिंग अंदाज हँडसम सातत्याने पाहतोय आपण, त्यांचं स्वागत आणि सन्मान होताना इथे मात्र पाहतोय परेश पाटील यांच्या शुभ हस्ते। तर सागर भोईर यांचं आगमन झालेलं आहे। सागर दा आपण या व्यासपीठावर। सागर भोईर एक खूप चांगला ऑलराउंडर आहे, पाहतोय आपण सात। तर दोन्ही संघ वेले आणि बाटाले संघ आपण या समोर लगेच आपण बक्षीस संमेलनाला सुरुवात करणार आहोत। बाटाले संघाचा संघनायक आणि वेले संघाचा संघनायक केतन आपण या समोर सुरुवात करणार आहोत। लगेच या वेले संघाचे पूर्ण खेळाडू बाटाले संघाचे खेळाडू तर सामनावीर तर प्रयागमाळी सामनावीर ठरलेले आपण यायचे। प्रयागमाळी बाटाले संघाचा संघनायक वेले संघाचा संघनायक केतन, अरे बक्षीस समारंभ सुरू आहे तुम्ही तिथे बसले यार, या लगेच। बाटाले संघाचा संघनायक पंकज संघ घेऊन या आपण। प्रयागमाळी आपण यायचंय। प्रयागमाळी तर आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत आजच्या दिवसामध्ये ज्यांनी अतिशय छान पंचाची भूमिका पार पडली। गणेश पाटील आपण या। बाटाले संघ पंकज आवाज येतो का? तर स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण गणेश पाटील यांचं, परेश पाटील यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण। तर पाहतोय आपण बक्षीस संमेलनाला सुरुवात झालेली। बाटाले संघ पंकज आपला संघ घेऊन या आणि वेले संघ तर अंतिम सामन्यातला सामनावीर पाहतोय आपण जो ठरले त्यांनी मॅच विनिंग डाव खेळला। प्रयागमाळी अंतिम सामन्यातला मॅन ऑफ मॅच प्रयाग आपण लगेच या। तर मॅडमचा पुरस्कार देऊ अंतिम सामन्याचा, ज्याच्या नावाने ही स्पर्धा आहे मित्रांनो युवा नेते आदरणीय किरण दादा ठाकरे साहेब यांचे शुभ असते आपण। हा अंतिम सामन्यातला सामनावीर प्रयागसाठी, बॅटिंग दिवसभरामध्ये फ्लॉप मात्र अंतिम सामन्यात देखणी बॅटिंग केली आणि त्याचा परिणाम पाहतोय की आपण मॅडमचा पुरस्कार स्वीकारताना। त्यानंतर बेस्ट बॉलर पाहतोय आपण युवा नेता चषक 2022 मध्ये
कोण असेल? निकित इथं मात्र एकच संघ आहे आणि वेले संघ तिकडे बसलेला आहे. बक्षीस संभ्रम सुरू आहे. तर बेस्ट बॉलर या स्पर्धेला ठरलेला आहे तो म्हणजे संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी बॅटिंग खराब केली पण बॉलिंग अप्रतिम केली तो ठरलाय प्रयाग माळी भाटाळे संघाचा. चार विकेट आणि 30 धावा खर्च करून हे लेखाजोखा अल्पेश दादा गायकवाड आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मी आदरणीय महेश दादा ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण युवा नेता चषक 2022 उत्कृष्ट गोलंदाज ची ट्रॉफी स्वीकारताना क्या बात आहे. जोरदार टाळ्या प्रयागसाठी. बेस्ट बॅटर्स या स्पर्धेमध्ये कोण असेल कोणी सांगू शकेल का? बेस्ट बॅटर ठरतोय युवा नेता चषक 2022 आणि संघाला चॅम्पियन बनून देण्यामध्ये वाटा पहिल्या फेरीमध्ये चांगला होता पण अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करू शकला नाही म्हणून बेस्ट बॅटर या स्पर्धेला जातोय वेले संघाचा रन मशीन ऑफ विजेंद्र पाटील. बेस्ट बॅटर टूर्नामेंट तब्बल धावा 142 लगेच यायचंय म्हणून सातत्याने मी सांगतोय की सर्व संघांनी समोर यायचंय. मी परत या स्पर्धेचे आयोजक सर्वे सर्वा ज्यांच्या नावाने स्पर्धा पाहतोय युवा नेते भारतीय जनता पार्टीचे किरण दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतला बेस्ट बॅटर हा पुरस्कार द्यायचे. तब्बल 142 धावा कुठून काढल्या तो रन मशीन ऑफ वेले संघाचा विजेंद्र पाटील. जोरदार टाळ्या. त्यानंतर आपण स्वागताने सत्कार करून घेऊया सर्वप्रथम गुणलेखक अल्पेश दादा गायकवाड आपण समोर यायचंय. एकच वादा आमचे मोहन दादा सुद्धा आहेत पण आता मात्र दुसरे वादा आणि एकच दादा अल्पेश दादा. मी महेश दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचं स्वागत करायचं आहे. हँडिकॅपवर मात करून ज्यांनी एक उच्च कोटीची भरारी घेतलेली आहे असे सुंदर गुणलेख करणारे अल्पेश दादा यांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. त्यानंतर मित्रांनो आपण स्वागत आणि सत्कार करूया टेनिस क्रिकेट असो की पावसाळी स्पर्धा रेकॉर्ड जर कोणाला पाहिजे असेल कॉम्प्युटर ऑफ भिवंडी म्हणून समजल्या का जातो धुमाळ सरांचा आपण इथे मात्र स्वागत आणि सन्मान करूया. मी परत महेश दादांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पॉवरफुल कॉमेंटेटर माझे सगळे समालोचक सुनील पवार सरांचा आवाज आपण पहिल्याच दिवसापासून ऐकत होतो आणि त्यांचा हेतूजी सन्मान इथे केला जाईल तर हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन महेश जे ठाकरे यांना स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकाचे आयोजक त्यांच्या सुभाषे सुनील पवार सरांचा हा हेतूजी सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपण उर्वरित बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. तर त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहिलं होतं आणि द्वारकानाथ म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाषे तेजेश भोईर जे प्रोपरायटर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या लाईव्ह टेलिकास्टचे आणि त्यांचा हेतूजी सन्मान इथे केला जाईल हे आपण पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे प्रोपरायटर तेजेश भोईर यांचा हेतूजी सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी या चषकामध्ये हेच दोन संघ गावदेव वेले आणि ब्रह्मदेव भाटाले एकमेकांसमोर लढताना आपल्याला पाहायला मिळालं होते. गेल्या वर्षी गावदेव वेले संघाने या चषकावर नाव कोरलं होतं मात्र यावर्षी वेगळी चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ब्रह्मदेव भाटाले संघाने यावर्षी या चषकावर नाव कोरलं होतं मात्र गावदेव वेले संघाचं कौतुक करावं लागेल. तर द्वितीय पारितोषिक विजेता संघ गावदेव वेले संघ ठरलेला आहे. तर गावदेव वेले संघ आपण पुढे यायचा आहे संघ नाईक आणि खेळाडू आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन सचिन दादा ठाकरे यांना की आपण पुढे या आपल्या सुभ असते द्वितीय क्रमांकाचे आकर्षक ट्रॉफी जे प्रेमनाथ पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम गावदेव वेले संघाला दिली जाते.
हे आपण पाहू शकता। त्यानंतर या स्पर्धेमध्ये गोलंदाजी असो फलंदाजी असो खास करून फलंदाजीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्या खेळाडूंनी केलेली आहे आणि मी उल्लेख करतो गेल्या 3 वर्षापासून ब्राह्मणदेव भाटाले संघ चांगली कामगिरी करते आणि या संघामध्ये जे 3 स्टार आहेत ज्यामध्ये प्रयाग माली पंकज माली जितू माली या माली ब्रदर्सच्या चांगल्या खेळ्या पाहायला मिळल्या आहेत आणि म्हणूनच ब्राह्मणदेव भाटाले संघ आता सध्या एक ब्रँड बनत आहे। तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवणारा जो फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून 155 धावा झालकल्या गेलेल्या आहेत आणि मी समालोचन करताना म्हणतोय ज्याच्या षटकरानंतर माली मारा आहे जितू माली ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक युवा नेता किरणजी ठाकरे यांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाषचे मॅन ऑफ द सिरीजचे आकर्षक ट्रॉफी द्यायचे आहे। हे आपण पाहू शकता जितू माली ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सेमीफायनलपर्यंत 155 धावा कुठून काढलेले आहेत आणि तो या चषकामधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे। त्यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी ब्राह्मणदेव भाटाले संघाला या चषकाने हुलकावणी दिली होती मात्र यंदा ब्राह्मणदेव भाटाले संघ भन्नाट फॉर्ममध्ये आणि त्यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालेलं आहे। तर या युवा नेता चषकावर नाव कोरणारा संघ ठरलेला आहे ब्राह्मणदेव भाटाले जय ब्राह्मणदेव भाटाले संघ ठरलाय। सर्व मान्यवरांना विनंती असेल सचिनजी ठाकरे किरणजी ठाकरे महेशजी ठाकरे यांना की आपण आपल्या सुभाषे या युवा नेता चषकाचा विजेता संघ ब्राह्मणदेव भाटाले संघाला आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरवच आहे। हे आपण पाहू शकता प्रथम पारितोषिक विजेता संघ युवा नेता चषकाचा ब्राह्मणदेव भाटाले आणि सलग दुसरी वेळ आहे कारण या अगोदर आपण जर बघितलं तर समलोचक अध्यक्ष चषकवरे या संघाने नाव कोरलं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता। कालिका माता मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर द्वारकानक म्हात्रे यांना विनंती असेल की आपण पुढे या आपलाही सन्मान केलं जाईल एक सन्मान राहिलेला आहे आणि सन्मान करण्यासाठी विनंती करेन किरणजी ठाकरे यांना जे युवा नेते आहेत ज्यांच्या नावाने हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या सुभाषते हा सन्मान केला जातोय हे आपण पाहू शकता। तर मित्रांनो पारितोषिक वितरण 16 संपन्न झालेलं आहे आजचं शेड्यूल इथेच समाप्त होतोय असे मी जाहीर क्रिकेट संघ रांजनोली आणि 3 स्टारच्या माध्यमातून जाहीर करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट।